धंदा तो और धंदा लो अशा सरकारला आता देशातील जनता एक्सेप्ट करत नाही. सगळीकडे परिवर्तनाची लहर पूर्ण देशामध्ये सुरू झालेली आहे आणि नरेंद्र मोदीचं सरकार 2024 मध्ये सत्तेमध्ये दिसणार. लातूर पॅटर्न म्हणजे बंगार पॅटर्न, त्याचा उल्लेख करून धडधडीत लातूरकरांचा आणि महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेचा अपमान करण्याचं काम काल नरेंद्र मोदीच्या सभेत झालं, त्याचा काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही निषेध केला आणि निकालही करतो. लातूर पॅटर्ननी अनेक विद्यार्थी घडवले. आजही आमच्या लातूरमध्ये बाहेरच्या जिल्ह्याचे पोरं शिकाले आणि चांगल्या दर्जाचं शिक्षण इथून नुसतं राज्यातच नाही तर देशात नव्हे तर जगामध्ये योग्य विद्यार्थी घडवणं आणि त्याला योग्य दिशा देण्याचं काम लातूरमध्ये होते आणि त्या लातूरला धोकेबाज लोक ते भंगार पॅटर्न म्हणत असतील ते लातूरकर कधी आणि महाराष्ट्र कधी एक्सेप्ट करणार. मूळ प्रश्न आहे की प्रधानमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातले अनेक मंत्री असतील, 10 वर्षापासून हे लोक सत्ते जे आश्वासन 2014-2019 मध्ये भाजपने जनतेला दिलं त्या आश्वासनाची पूर्तता काय केली हे लोकांना त्यांनी सांगितलं पाहिजे, हिशोब दिला पाहिजे. निवडणुका हे राज्यकर्त्यांना जनतेला हिशोब देण्याची व्यवस्था, जनजागृती, पण खोटी माहिती देऊन जनतेचं दिशाभूल करणं म्हणजे एक प्रकारे जनतेची धोकाधडी करण्याचं काम नरेंद्र मोदी करतात, मुख्यमंत्री करतात, राज्याचे उपमुख्यमंत्री करतात हे आपल्याला पाहायला मिळतं आहे. 2 दिवसाच्या पहिले IBN लोकमतला म्हणे काय त्यांचं आहे चॅनल, त्याच्यावर त्यांचा इंटरव्ह्यू आला. त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलं की गेल्या 10 वर्षामध्ये सगळ्यात कमी महागाईचा उच्चांक कमी करण्यामध्ये आम्हाला यश प्राप्त झालं असं नरेंद्र मोदींनी सांगितलं. हे तर सर्रास प्रधानमंत्री पदावर बसलेला माणूस देशाच्या जनतेशी धोकाधडी करतोय. महागाईचा उच्चांक वाढला ते सांगितलं पाहिजे प्रामाणिकपणे. ते म्हणतात की कमी झाला, बरोबर आहे की त्यांचे जे मूळभर लाभार्थी जे होते देशामध्ये त्यांचे जे गरीब होते, कारण की नरेंद्र मोदी सरकार गरिबांसाठी चालणार होतं, शेतकऱ्यांसाठी चालणार होतं, कामगारांसाठी चालणार होतं, पण त्यांचे कामगार, त्यांचे शेतकरी, त्यांचे गरीब, त्यांचे जे मूळभर उद्योगपती मित्र आहेत त्या मित्र आहेत त्यांचा फायदा झाला, त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी या झाल्या, दुष्काळ झाल्या. म्हणून मोदीजी सांगतात की मी महागाईचा उच्चांक कमी करण्यामध्ये मला यश प्राप्त झालं. दुसरं ते म्हणतात की इथे ट्रेलर होता 10 वर्षाचा, आता सिनेमा बाकी. आता सिनेमा बाकी राहिला म्हणजे काय राहिला? आता या 10 वर्षामध्ये तुम्ही GST कायदा आणला, नोटबंदी तर जगातलं सगळ्यात मोठं भ्रष्टाचार जर कोणी कुठलं तरी सरकारने केला असेल तर नोटबंदी हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार या देशात. हे निवडणूक बॉन्ड जो आहे हा त्याचा काहीच हिस्सा नाही, त्याच्यापेक्षा मोठा हिस्सा जो आहे तो नोटबंदी आहे. तो जगातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार नरेंद्र मोदी आणि नरेंद्र मोदीच्या सरकारने केलेला आहे. आर्थिक धोरण बदलून बाबासाहेबांचं त्यांनी GST धोरण आणलं, मोठ्यांकडून टॅक्स घेण्याची प्रणाली जी होती आणि ते शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायची प्रणाली बाबासाहेब आंबेडकरांची होती तिला बदलून GST माध्यमातून सर्वसामान्यांपासून पैसे गोळा करायचे आणि ते सगळे पैसे आपल्या मित्रांच्या घरी पाठवायचे. म्हणजे जे अदानी भारताच्या श्रीमंतीच्या याच्यामध्ये 80-90 नंबरवर होते ते 10 वर्षामध्ये जगाच्या याच्यावर 1 नंबरवर. असा काय चमत्कार झाला की अदानीजवळ इतकं नोट छापण्याच्या मशीनी त्यांना दिल्या त्या काय माहित नाही, पण सर्वसामान्याला गरीब करून एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करायच्या,
म्हणजे शिक्षणापासूनही संपवायचं सामान्य आणि गरीब शेतकऱ्यांच्या मुला मुलींना, आणि आर्थिकही कमजोर करायचं, आणि हा देश गुलामीमध्ये आणायचा, हा प्रयत्न नरेंद्र मोदी करतात, हा प्रयत्न भाजप करतात. दुसरा महत्वाचा प्रश्न जातिनिहाय संघटनेच्या आधारावर या देशाच्या प्रत्येक लोकांचं सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण करणं हे लोकशाही देश लोकशाही व्यवस्थेच्या देशाचं कर्तव्य बनते. 1931 पासून या देशामध्ये स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतर सुद्धा जातिनिहाय संघटना झालेली नाही. फक्त शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या दोन जातींची जातिनिहाय संघटना होते. त्याच्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक असा त्याचा सर्वेक्षण होतो. आणि म्हणून मग देशाचं सरकार असो या राज्याचं सरकार असो, त्याला या समाजासाठी ज्या काही त्यांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व्यवस्थेसाठी ज्या तरतुदी कराव्या लागतात त्या बंधनकारक असतात. त्या घटनेमध्ये पण राहुल गांधीजींनी जेव्हा जनगणनेची भूमिका मांडली की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही ही जनगणना करू, त्याच्यामुळे फायदा होणार असा आहे की ही जी भांडणं लावायची पद्धत आहे, ओबीसी वर्सेस मराठा, धनगर वर्सेस आदिवासी, या सगळ्या पद्धतीला आळा पडेल. आणि ज्याचा सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकास झाला नाही या समाजाचा, त्या समाजाला त्या पद्धतीचं आरक्षणाच्या व्यवस्था आणि त्या आर्थिक तरतुदी त्या ठिकाणी केल्या जाईल. भाजपला एवढं काय निश्चित झोमायला पाहिजे, त्यांना काय अट झाली? म्हणजे नरेंद्र मोदीने तर त्यांच्यावर असं सांगितलं की आर्थिक सर्वेक्षण म्हणजे तुमच्या महिलांच्या गळ्यातला मंगळसूत्र काढून टाकतील आणि मुसलमानांना देतील. मला कधी पण मला आठवतं की मोहन भागवतजी कधी पण अशा निवडणुकीमध्ये आरक्षण वगैरे पण ते पहिले बोलत होते, नंतर त्यांनी मनात ते बोलणं बंद करून टाकलं. पण परवा त्यांनी सांगितलं की आम्ही आरक्षण रद्द करणार. पण बिहारच्या निवडणुकीमध्ये आणि राजस्थानच्या निवडणुकीमध्ये त्यांनी तीनदा की आमचं सरकार केंद्रात आणि राज्यात आलं तर आम्ही आरक्षण संपवू अशा पद्धतीचं त्यांच्या पूर्वीचे स्टेटमेंट आहे. संविधान बदलवू नाही, आता ते वारंवार नरेंद्र मोदींना की आम्ही संविधान बदलणार नाही असं सांगायची गरज का पडते? तुम्ही महागाई कमी करतो असं 2014 मध्ये सांगितलं, आम्ही शेतकऱ्यांना दाम दुप्पट, त्यांचे शेतीचं उत्पन्न दुप्पट करू, दीडपट भाव देऊ, तुम्ही तर ते सांगितलं त्याच्या उलट केलं. आता तुम्ही संविधान बदलणार नाही असं सांगतात, म्हणजे तुम्ही संविधान बदलणार आहात. तुमच्या भाषेचा अर्थ तेच लो. आम्हाला दोन वेळ तुमचा अनुभव तो झाला. 14 मध्ये तुम्ही तेच सांगितलं, 2019 मध्ये पुलवामातली घटना झाली, तुमच्या टीव्हीच्या माध्यमातून, पेपरच्या माध्यमातून बातम्या आल्या की नागपूर मधूनही बारूद केली. 19 मध्ये नरेंद्र मोदीजींनी सांगितलं की आम्ही सीबीआयची इन्क्वायरी करतो, दूध का दूध पाणी का पाणी करू आणि कोणालाही आम्ही सोडणार. 5 वर्ष संपलेत ना. पुलवामाच्या बद्दलचं आमचे जे सैनिक शहीद झाले त्याच्याबद्दलचं साधं वक्तव्य केलं जात नाही. आणि 370 आम्ही हटवलं असं सांगतात. 370 म्हणजे काय? आमचा लातूरचा माणूस आता काश्मीर मध्ये जाऊन जमीन घेऊ शकतो. पहिले तिथल्याच लोकांना जमीन घेता येतो, तिथलं तिथंच त्यांनाच राहायचं, नागरिकत्व होतं. आता आपला जाऊन माणूस तिथं जमीन घेते, किती लोकांनी घेतलं? अहो 7 वर्ष झाले तुम्ही लोकशाही पद्धतीनं सध्या विधानसभेच्या निवडणुका नाही घेऊ शकत. काश्मीरी पंडितांचं रोज मुर्दे पडले जातात. सुरक्षित नाही काश्मीरी पंडित, याच काश्मीरी पंडितांची कहाणी सांगायची. तुमच्या सरकारमध्ये आज काश्मीर मध्ये सुद्धा काश्मीरी पंडित सुखरूप नाही. काश्मीरी पंडित तिथून काश्मीर मधून पळून त्यांच्या काळामध्ये निघालेत आणि त्यांनी अनेकदा वक्तव्य पण त्या पद्धतीचं केलं. चीनने आपल्या देशावर अतिक्रमण केलं, त्याच्यावर साधं बोलायला तयार नाही. अशी जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, देश धोक्यात आलेला आहे, देशाचं संविधान लोकशाही धोक्यात आलेली आहे. देशामध्ये कोणी सुरक्षित नाही नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये, भाजपच्या सरकारमध्ये. ही परिस्थिती निर्माण झाली, ही लोकांनी ओळखलेली आहे. म्हणून मी मगापासून सांगतो की जनतेने निवडणूक हातात घेतली, लोक ऐकायला तयार नाही. लोकांनी परवा पुण्यामध्ये जी सभा झाली नरेंद्र मोदींची, त्या ठिकाणी 2 लाख लोक येतील अशी अपेक्षा होती. सगळे पुढच्या खाली 15-20 हजार लोक आहेत. अशी परिस्थिती आज आहे. सध्यावेळीची सभा इतक्या वाजता ही परिस्थिती आहे. त्यामुळे 400 पार नाही, आता 35 मोदी सरकार. छंदा दो और धंदा लो
अशा सरकारला आता देशातली जनता एक्सेप्ट करत नाही. सगळीकडे परिवर्तनाची लहर पूर्ण देशामध्ये सुरू झालेली आहे आणि नरेंद्र मोदीचं सरकार 2024 सत्तेमध्ये दिसणार. घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला ऑन करा. आमचा हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.